नमस्कार. दैनिक प्रभात फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. लोकतज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर मार्गक्रमण झालेली आहे. 6:15 ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूर करिता प्रस्थान झाली. तेव्हापासून तर आतापर्यंत सर्वच वारकरी हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आतुर झाले होते. आपण बघू शकतो ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्यांचं दर्शन आणि त्यांच्या सोबत विठुरायांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथं वारकरी समुदाय दिसत आहे. संपूर्ण राज्यातून आलेला हा वारकरी समुदाय या ठिकाणी आपण बघू शकतो. छोट्या मुलापासून तर 70-80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वच या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आळंदीतील रस्ते हे दुतर्फा आपल्याला भरून दिसत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, तर वारकऱ्यांची शिस्तही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी हा भक्ती सोहळा आपण दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या मार्फत बघत आहात. आपण बघू शकतो की दर्शनासाठी वारकरी माऊलींच्या पालखीकडे जात आहेत आणि सर्व काही व्यवस्थित व्हावं याकरिता पोलीस यंत्रणा आपलं चोख कार्य बजावत आहे. आणि तेवढीच कमालीची या ठिकाणी वारकऱ्यांची शिस्तही आपल्याला दिसत आहे. दर्शन घेण्यासाठी शिस्तीमध्ये वारकऱ्यांनी दुतर्फा रांगा केलेल्या आहेत आणि रांगा करून आपल्या माऊली सोबत पंढरपूरसाठी जात आहेत. आपण बघू शकतो अगदी आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या जवळ आहे. लोकांनी भंडारा आणि पुष्पांचा वर्षाव या ठिकाणी केलेला आहे. पंढरपूरकडे जाणारा हा सोहळा आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत जाणारा वारकरी संप्रदाय आणि वारकऱ्यांच्या दिंड्या मोठ्या उत्साहामध्ये आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. आपण दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दिवसभरापासून वेळोवेळी हा अपडेट आणि लाईव्ह चित्रण तुम्हाला दाखवत आहोत. आपण बघू शकतो या ठिकाणी लोकांची दर्शनासाठी एकच घाई झालेली आहे की कधी महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊ. या ठिकाणी आपण बघू शकतो की एकच गर्दी केलेली आहे वारकऱ्यांनी. या ठिकाणी टाळ, मृदंग, टाळ्या, पताका यांचा संगम बघायला मिळतोय. वारकरी दर्शनासाठी किती आतुर झालेले आहे या चित्राच्या माध्यमातून आपल्याला कळतंय. पोलिसांचा चोख बंदोबस्त भेदून सुद्धा वारकरी पालखीला दर्शन घेण्यासाठी घेराव घातलेला आहे. खर तर ही भक्ती आहे. आपण बघू शकतो की काय या सोहळ्याचं महत्व आहे वारकऱ्यासाठी, वारकरी संप्रदायासाठी. हा सोहळा यासाठी राज्यातून देशातून वारकरी का येतात हे आपल्याला हा सोहळा बघून कळून येत आहे. आपण बघू शकतो अगदी आपल्या जवळ पालखी आलेली आहे. पालखी अगदी जवळ आलेली आहे. वारकऱ्यांनी प्रचंड इथे गर्दी केलेली आहे. आपण अगदी जवळ आलेलो आहे पालखीच्या. आपण बघू शकतो माऊलीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी झालेली आहे. आणि अगदी आता आपण जवळच आलेलो आहे. बघू शकतो आपण दर्शन घेऊ शकतो माऊलीच्या, समाधीचं दर्शन घेऊ शकतो. दैनिक प्रभातच्या
म्हणू शकतो आपण, माऊली माऊली विठोबा माऊली, या गजरामध्ये या पालखीनं मार्गक्रमण केलं आहे. या पालखीचं या सोहळ्याचं सर्वोच्च असं महत्व आपण इथे सांगायची आवश्यकता नाही किंवा विशद करण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईलच्या बॅटऱ्या सुरू केलेल्या आहेत आणि हे एक रम्य असं वातावरण या अलंकापुरीमधून आपण थेट बघू शकतो. माऊलीची पालखी ही हळूहळू मार्गक्रमण होत आहे. आपण बघू शकतो टाळ्याच्या कडकडात माऊली माऊली असा जयघोष या अलंकापुरीमध्ये होत आहे. नामदेव महाराजांनी या आळंदीचं महत्व आपल्या अभंगातून विशद केलेलं आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धाचा सिद्धकेती मेळा, काय बनू हा सुखसोहळा नामा म्हणे. आपल्या अभंगातून या आळंदीचं या अलंकापुरीचं नामदेव महाराज संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपण बघू शकतो जिकडे बघाल तिकडे आपला सारखंच दृश्य दिसत आहे, सारखंच दृश्य दिसत आहे. पुढे बघितलं तरी तितकेच वारकरी आणि मागे बघितलं तरी तेवढेच वारकरी. आपण बघू शकतो संपूर्ण सोहळा आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, दैनिक प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दिवसभरापासून पोहोचवत आहेत. हा सोहळा आपण बघत आहात. हा रम्य वातावरणामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं, काही वेळा हलकासा पाऊस पडला, पण वारकरी हे माऊलीच्या पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याने उभे होते, आतुर होते की कधी पालखी येते आणि कधी आपण माऊलीसोबत पंढरीला जाऊया. आपण परत भेटूया, तोपर्यंत इथेच थांबतो. बघत राहा दैनिक प्रभातचं फेसबुक लाईव्ह. धन्यवाद.